आज आपण येताना वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.2 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आपल्याला बिंदू दिलेत आणि त्यांचे निर्देशक दिलेत सारणीमध्ये. त्यातला पहिला प्रश्न, रेख डी ई व रेख ए बी. आता रेख डी ई आणि रेख ए बी एकरूप आहेत. एकरूप म्हणजे काय? लांबी दोन्हीची समान आहे की नाही ते आपल्याला पाहायचे. आता यांची लांबी आपल्याला दिलेली नाही आहे, पण यांचे निर्देशक दिलेले आहेत बिंदूंचे. यावरून आपल्याला लांबी काढता येईल. कशी काढतो आपण? डी ईची लांबी काढायची असेल तर दोन्ही बिंदूचे निर्देशक घेतो, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो, तेव्हा आपल्याला डी ईची लांबी भेटते. मग आपण काय करूया, या दोघांची आधी लांबी काढूया आणि ती एकरूप आहे की नाही ते पाहूया. म्हणजे आपल्याला ठरवता येईल की हे दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही. पहा, डिस्टन्स डी ई, डी ईची लांबी काढायची आपल्याला, डी ईमध्ये किती अंतर आहे ते पहा. डीचा निर्देशक -7 आणि ईचा निर्देशक 9. ईचा निर्देशक आहे 9, डीचा निर्देशक आहे -7. यातला मोठा निर्देशक 9, म्हणून 9 मधून -7 आपल्याला वजा करायची आहे. म्हणून आपण डिस्टन्स डी ई बरोबर 9 वजा 7 केलं. 9 आहे तसे -+ अधिक झालं आणि 9 अधिक 7 = 16. डिस्टन्स डी ई किती आलं? 16. आता ए बीचं काढूया. ए आणि बी बिंदूचे निर्देशक पहा. एचा -3, बीचा 5. मोठा कोणता आहे? 5. 5 मधून -3 वजा करायची. 5 मधून -3 वजा केले, 5 आहे तसे -+ झाले अधिक, 5 अधिक 3 = 8. ए बी किती आलं? 8. डी ई 16 आणि ए बी 8 दोन्ही एकरूप आहेत का? नाही. दोन्हीमधील अंतर वेगवेगळं आहे, सारखं नाही म्हणजे ते एकरूप नाहीत. म्हणून आपण लिहिलं आहे खाली, लांबी लेंथ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी, म्हणजेच रेख डी ई व रेख ए बी एकरूप नाहीत. त्यातील दुसरं, बी सी व रेख ए डी. बी सी डिस्टन्स बी सी बरोबर बीचा निर्देशक आणि सीचा निर्देशक आपण शोधू. बीचा आहे 5, सीचा आहे 2. 5 मधून 2 आपल्याला वजा करावे लागतील, मोठ्यातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. 5 मधून 2 वजा केले आले 3. बी सी मिळाला आपल्याला 3. ए डी बरोबर एचा निर्देशक -3, एचा निर्देशक -3 आणि डीचा -7. यापैकी -3 मोठे आहेत -7 पेक्षा, म्हणून -3 मधून -7 आपण वजा करूया. पहा, -3 वजा 7. -3 मधून हे -3 आहे तसे -+ अधिक आणि 7 मधून 3 गेले खाली आले 4. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजेच लेंथ ए डी किती आलं आहे? 4. आता बी सी आली होती 3 आणि ए डी आली 4. दोन्ही सारखे आहेत का? नाही. म्हणजे बी सी इज नॉट इक्वल टू ए डी, म्हणजेच रेख बी सी व रेख ए डी हे रेषाखंड एकरूप नाहीत हे आपण दाखवलं. तिसरा आहे रेख बी आणि रेख ए डी. बी ई चे आपण पाहूया निर्देशक. बीचा आहे 5, ईचा आहे, बीचा 5 आहे, ईचा 9 आहे, म्हणजे 9 मधून 5 आपल्याला वजा करावे लागतील, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करावा लागेल. पहा, 9 मधून 5 वजा केले. डिस्टन्स बी ई काढण्यासाठी 9 वजा 5, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला आले 4. मग बी ई किती मिळाले आपल्याला? लेंथ बी ई बरोबर 4. डिस्टन्स ए डी, ए डीचे निर्देशक पहा, ए आणि डी बिंदूचे निर्देशक आपल्याला पाहावे लागतील. एचा -3, डीचा -7. -7 हे लहान आहेत -3 पेक्षा, म्हणून -3 मधून -7 आपल्याला वजा करावे लागतील. पहा, -3 मधून -7 वजा केले, -3 आहे तसे ++ अधिक 7 झाले,
सातमधून तीन गेले चार, म्हणजे ए डी किती मिळालं आपल्याला चार, बी ई पण चार मिळालं आणि ए डी पण चार मिळालं, म्हणजे दोन्हीसुद्धा सारखे आहेत, यांची लांबी सारखी आली म्हणजे दोन्ही एकरूप आहेत, म्हणून आपण खाली लिहिलं आहे लेंथ बी ई बरोबर लेंथ ए डी, म्हणून रेख बी ई व रेख ए डी रेषाखंड एकरूप आहेत. दुसरा प्रश्न आहे, बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर आठ, तर ए एम बरोबर किती? पहा, आपण रेख ए बी काढली इथं, ए बी आणि एम हा त्यांचा मध्यबिंदू आहे एम. आता आपल्याला उदाहरणामध्ये दिलं आहे ए बी बरोबर आठ, पूर्ण ए बी इथून इथपर्यंत आठ आहे, तर ए एम किती? ए एम किती? मध्यबिंदू म्हणजे ए बीचे समान दोन भाग करतो तो मध्यबिंदू एम, आणि पूर्ण ए बी आठ आहे, तर मग आपल्याला म्हणता येईल की ए एम ही ए बीच्या निम्मी आहे, इकडे निम्मी आणि इकडे निम्मी होते, म्हणजे असं समीकरण आपल्याला मांडता येईल की ए बीच्या ए एम ही निम्मी आहे. म्हणून आपण उदाहरण सोडवले, पहा बिंदू एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे हे आपल्याला उदाहरणात दिलं आहे, म्हणून आपण लिहून घेतलं आहे. नंतर ए डॅश एम डॅश बी, ए आणि बी यांच्या दरम्यान एम हा बिंदू आहे आणि ए एम आणि एम बी सारखे आहेत, ए एम आणि एम बी ह्या सारखे आहेत कारण तो मध्यबिंदू आहे. मग आपल्याला समीकरण काय मांडता येईल? ए एम बरोबर एक छेद दोन ए बी, ए एम ही निम्मी आहे पूर्ण ए बीच्या, म्हणून आपण या समीकरणामध्ये मग किमती टाकल्या, एक छेद दोन गुणिले ए बी आपल्याला उदाहरणात दिले आहे आठ, ए बी आपल्याला आठ उदाहरणात दिली आहे. मग हे बे एक बे आणि बे चौक आठ, ए एम किती मिळाले आपल्याला? चार, ए एम आपल्याला मिळालं आहे चार. तिसरं उदाहरण, बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे आणि सी पी बरोबर 2.5, तर सी डीची लांबी काढा. आता पहा, आकृती काढून पाहूया आपण बाजूला. सी डी, सी डी आणि पी हा मध्यबिंदू आहे, म्हणजे पी मध्यबिंदू म्हणजे दोन समान भाग करतो सी डीचे पी, आणि सी पी, सी पी हे अंतर आपल्याला दिलं आहे 2.5, आणि सी डी हे पूर्ण आपल्याला काढायला सांगितले. आता पहा, सी पी हे सी डीच्या निम्मे आहे असं समीकरण इथं पण आपल्याला पहिल्या उदाहरणासारखं मांडता येईल आणि सी डीची पूर्ण लांबी काढता येईल. सी डी ही सी पी ही सी डीच्या निम्मे आहे. पहा, आपण बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे आपल्याला उदाहरणात दिला आहे आणि सी डॅश पी डॅश डी बरोबर सी पी बरोबर पी डी, सी पी आणि पी डी या दोन समान आहेत कारण पी हा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू म्हणजे सी डीचे दोन समान भाग त्याने केले आहेत. आता सी पी, सी पी, सी पी बरोबर एक छे दोन सी डी, सी डीच्या निम्मी आहे असं आपण समीकरण इथं मांडलं आहे आणि याच्यात किमती टाकल्यात फक्त. सी पीची लांबी आपल्या उदाहरणात दिली 2.5, इकडं एक छेद दोन आहे तसे सी डी आपल्याला काढायची म्हणून आहे तसं खाली घेतलं आहे. आता इथं आहे 2.5 बरोबर एक छेद दोन सी डी. आता आपल्याला हे एक छेद दोन इथं दोन भागाकारात आहेत ते इकडं आल्यावर होतील गुणाकारात, म्हणून आपण इथं लिहिले 2.5 गुणिले दोन, हे दोन भागाकारातले इकडं आपण गुणाकारात घेतले, हे सी डी आहे तसं ठेवलं आणि सी डी बाजू इकडे घेतली आणि ही बाजू इकडे घेतली. आता सी डी बरोबर किती आले? 2.5 गुणिले 2 बरोबर 5, म्हणजे सी डीची लांबी आपल्याला मिळाली 5. चौथा प्रश्न, जर ए बी बरोबर 5 सेमी, बी पी 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आता रेषाखंडांची लांबी सरळ सरळ आपल्याला उदाहरणात दिली आहे, ए बी 5 सेमी, बी पी
2 सेमी आणि ए पी 3.4 सेमी. आपल्याला याच्याहून लहान मोठेपणा ठरवता येतो आहे. आता पहा, रेक ए बी बी पी आणि ए पी या तिन्ही रेषाखंडाची लांबी भिन्न आहे. एक पण समान नाही की त्याच्यामुळे आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. सगळ्या रेषाखंडाची लांबी वेगवेगळी आहे. ए बी 5, बी पी 2 आणि ए पी 3.4. यावरून आपल्याला खालील निष्कर्ष काढता येतो. पहा, रेक ए बी सर्वात मोठा रेषाखंड आहे. ए बी 5 सेमी म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे. हे 2 आहे, हे 3.4 आहे. नंतर रेक बी पी सर्वात लहान आहे. बी पी 2 सेंटीमीटरचं म्हणजे सगळ्यात लहान आहे. म्हणजे मग सगळ्यात मोठा कोण, सगळ्यात लहान कोणता? बी पी. बी पी त्याच्या पेक्षा मोठा ए पी आणि त्याच्यापेक्षा मोठा ए बी, अशा आपण त्याचा लहान मोठेपणा खाली ठरवला आहे.